अपडेट आपण घेत राहूच, मात्र काल 9 तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या घरातून ईडीने ताब्यात घेतलं आणि ईडी कार्यालयामध्ये राऊतांना चौकशीसाठी नेण्याआधी संजय राऊतांच्या घरातला त्यांच्या आईचा एक भावनिक व्हिडिओ समोर आलाय. राऊतांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि यानंतर संजय राऊत यांनी आपल्या आईला मिठी मारत धीरही दिला. ही कालची संजय राऊत यांच्या घरातली दृश्य आहेत. त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं. ज्यावेळेला संजय राऊत यांना घरातली 9.5 तासांची चौकशी पूर्ण करून ईडीच्या कार्यालयामध्ये नेलं जात होतं, त्यांनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतलेत आणि त्यांच्या आईनं त्यांचं औक्षण केलं आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अतिशय भावनिक असा व्हिडिओ संजय राऊत आणि त्यांच्या आईचा. कोण तर या सगळ्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. जे काय आहे चौकशी आणि तेच समोर येईल. थँक्यू सर. पण ते बऱ्याच जणांना जेलमध्ये घालण्यासाठी निघाले होते. तुम्ही गुवाहाटीला असताना आम्हाला पण जेलमध्ये घालायचा विचार केला होता. आमची देखील खूप बदनामी केली. ठीक आहे, पण आम्ही ते विसरून गेलो. आम्ही या सर्वांना मी आज अगोदरच सांगितलं की आम्ही कुठल्याही पातळीवर खालच्या पातळीवर समोरच्याने आरोप केले मग आम्ही करणार नाही. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ. संजय राऊतांवरील ईडी कारवाईनंतर शिवसेना खासदार विनायक राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली ती ही ऐकूयात. ईडी ने कितनी भी जबरदस्ती करे, कितनी भी उन्हें परेशानी करे, तो भी ईडी के सामने झुकेंगे नहीं और ईडी के माध्यम से सरकार के सामने भी झुकेंगे नहीं. हम लड़ते रहेंगे और शिवसेना के लिए लड़ेंगे. ये जो माननीय संजय राउत जी ने कहा हमें गर्व है उनके बारे में और पूरी शिवसेना, पूरे देशवासी, महाराष्ट्र के पूरी जनता संजय राउत जी के साथ एक साथ रहेंगी, उनको समर्थन करेंगे. अनेकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देणारे संजय राऊत आज स्वतःच जेलमध्ये गेलेत अशी प्रतिक्रिया किरीट सोमय यांनी दिली. माफिया पोलीस कमिशनर संजय पांडे नंतर आता माफिया नेता संजय राऊत ईडीच्या ताब्यात. गोरेगाव पत्राचा 1200 कोटीचा घोटाळा, वसई नायगाव 2000 कोटीच्या युनिटेक पर्ल ग्रुप घोटाळा, अलिबाग मध्ये जमिनी, मुंबई दादर मध्ये फ्लॅट सदनिका, विदेश वाऱ्या, मग तो चीनचा दौरा असतो, दुबई मध्ये कुणाकुणाच्या भेटी, ह्या सगळ्यांचा ज्यावेळी हिशोब लागणार ना, तर मला खात्री आहे आर्थर रोड जेल मध्ये नवाब मलिकचे शेजारी होण्याचा बहुमान संजय राऊतना मिळेल. तर या संपूर्ण प्रकरणावरती आमदार राम कदम आणि आमदार रवी राणा यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ही ऐकूयात. जेवढा वेळ त्यांनी पत्रकार परिषदा घेण्यात सकाळ दुपार संध्याकाळ खर्च केला, बिनबुडाची माहिती, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी माहिती आणि वायफळ गप्पा करण्यात जेवढा वेळ त्यांनी घालवला, त्याचा 1% जरी वेळ त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना प्रामाणिक उत्तर देण्यास जर घालवला असता, त्यांच्या प्रश्नांचा सामना त्यांनी केला असता, तर आज ही वेळ आली नसती. ज्यांना कोणा चुकीचं केलं असेल या बदललेल्या नवीन भारतात त्याची जागा ही गजाळ आहे, तुरुंगात आहे. संजय राऊतला जी रात्री अटक झालेली आहे, संजय राऊतांच्या ज्या कंपन्या आहे, कंपन्यांमध्ये असलेले हिस्सेदारी, अनेक बिल्डरांना पोचवलेला फायदा, अलिबागमधली असलेली प्रॉपर्टी, पत्रा चालमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मुंबईमध्ये असलेले मोठ्या प्रमाणात त्यांनी घेऊन ठेवलेले फ्लॅट, अशा अनेक कंपन्यांसोबत त्यांचे धागेदोरे मिळेल आणि हेच धागेदोरे अनिल परबसुद्धा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये जेलमध्ये जाईल. काही वेळापूर्वी शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राऊतांच्या अटकेबाबत फोनवरून प्रतिक्रिया दिली ऐकूयात.
ज्याला एखादी कारवाई होते त्याला त्याच्यामध्ये कुठले तरी पुरावे असल्याशिवाय ही कारवाई होत नसते आणि त्याच्यामुळे त्यांना जर असं वाटत असेल की ही राजकीय दृष्ट्या कारवाई झालेली आहे तर त्यांच्या वकिलांना त्यांचं म्हणणं कोर्टाच्या समोर मांडण्याची पूर्ण संधी असते ज्याला त्यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल आणि कोर्टासमोर ज्याला हजर केलं जातं त्याला जे पुरावे असतात प्राथमिक पुरावे ते सुद्धा यंत्रणेमार्फत कोर्टासमोर सादर केले जातात. यातला दुसरा भाग असा आहे की संजय राऊत यांना अटक झाली म्हणून काही लोक जी राजकीय स्टेटमेंट देत आहेत काही वेळेला काय मी तर आता एक स्टेटमेंट एका टीव्हीवर असं सुद्धा बघितलं की जे मातोश्रीच्या संदर्भात सुद्धा बोलत होते तर अशा संदर्भात अशी स्टेटमेंट देणं पूर्णपणे अयोग्य आहे कारण ज्यावेळेला एखाद्या राजकीय पक्षातल्या पदाधिकाऱ्यावर ऍक्शन होते त्यावेळेला त्या पक्षाच्या लोकांच्या भावना सुद्धा प्रक्षुब्ध झालेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या आणि भडकवणं आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करणं हे कधीही योग्य नसतं आणि कायद्यासमोर कोणीही मोठा किंवा लहान नसतो परंतु महनीय व्यक्तींची त्याच्यामध्ये नावं घ्यायची आणि मग त्याच्यामधून राज्यामधली परिस्थिती बिघडायची याच्यासाठी हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही. ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये केवळ राजकीय व्यक्तींवर ऍक्शन झाली असं नाही तर अनेक मोठे मोठे बिल्डर्स मुंबईमधले हे आज त्यांच्या अटक झालेली आहेत ते तुरुंगात आहेत आणि ही बहुतेक प्रकरणं ही जो आपला विकास होतो त्याच्यामध्ये जे अन्याय झालेले असतात की गरीब लोक रस्त्यावर येतात आणि बिल्डर मात्र आपल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे होतात आणि गरीब लोकांना न्याय मिळत नाही आणि ही स्कीम कोणी तयार केलेली होती तर ही स्कीम बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं आणि त्यांनी ही स्कीम तयार केली की त्यांना वाटत होतं की जी गरीब लोक झोपडपट्टीमध्ये राहतात जी गरीब लोक चाळीमध्ये राहतात त्यांना स्वतःच्या हक्काची घरं मिळावी ह्याच्यासाठी त्यांनी ही स्कीम तयार केली. त्याच्यामध्ये अनेक वेळेला त्या लोकांना न्याय मिळाला नाही बिल्डर आपले तयार झालेल्या प्रॉपर्टीज विकून मोकळे झाले परंतु संबंधित लोक मात्र रस्त्यावर राहिली. अशा केसेसमध्ये ज्या ऍक्शन झाल्यात त्याच्यामध्ये केवळ राजकीय लोकांवर झालं असं बिलकुल नाही राजकीय लोकांचं प्रमाण 10% असतील 90% बिल्डर्सवर ऍक्शन झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश या बिल्डर्सच्या लॉबीमध्ये सुद्धा गेलेला आहे की याच्या पुढे गरीब लोकांवर अन्याय करून चालणार नाही. बरोबर आहे आणि ती एक ह्याचा चांगला भाग आहे की हा मेसेज त्यांना गेलेला आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कुठल्याही गरीब माणसावर अन्याय करताना 10 वेळा त्यांना विचार करायला लागतो. जी संजय राऊत यांच्या घरामध्ये 11 लाखांची रोख रक्कम सापडली त्यातील 10 लाखांवरती एकनाथ शिंदे अयोध्या दौरा असं लिहिलेलं होतं. यावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी 11 लाखाची कॅश पकडली त्यावेळी 10 लाखाची कॅश पकडली त्यात एकनाथ शिंदे अयोध्या असं एक बटनवरती नाव आहे. काय नेमकं अयोध्याला तर आम्ही अयोध्येला तर जात होतो ना गेलोच होतो ना. अयोध्या आमचा एक श्रद्धेचा विषय आहे भावनेचा विषय आहे. पैशांच्या बटनावरती तुमचं नाव आहे एकनाथ शिंदे अयोध्या आता ते माहित नाही त्याची माहिती घ्यायला.